आणि मुख्य आणि सरकारकडून अजून कुठलीही रिएक्शन त्या ठिकाणी येत नाहीये। आता आपल्याला असं करते की गुजरातची सुद्धा जी घटना होती ती घडवण्यात आली होती, म्हणजे प्री प्लॅन्ड होती। माझं म्हणणं असं आहे की जे घटनाक्रम आहे की हा मुलगा घरी होता, दोन कामगार त्याला घेऊन जायला आले लांडगेंचे, ते घेऊन गेले, घेऊन गेल्यानंतर त्याला मारायला सुरुवात केलं। तो विचारतो मला तुम्ही मारलात का, ते म्हणतात तू कबूतर चोरलेली आहेस। आता कबूतर हे कोणी पाळत नाही, रस्त्यावरती आहेत, त्याच्यामुळे हा माझ्या मताप्रमाणे इथला असणारा प्री प्लॅन्ड आहे। आणि शासन ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी माझी खात्री होत चाललेली आहे की ही प्री प्लॅन्ड आहे, की अशा रीतीच्या घटना या करा, त्याचा व्हिडिओ होऊ द्या आणि तो व्हायरल होऊ द्या आणि त्याच्यातून दहशत ही निर्माण करण्याची असणारी एक मार्ग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। शासनाला फक्त एवढंच सांगतोय की लोकांचं हळूहळू सहनशीलता कमी कमी होत चाललेली आहे। आम्ही लोकांना असं म्हणतोय की बाबा इलेक्शन येईल तेव्हा तुमचा राग काढा जर असेल तर, पण अशा घटना जर व्हायला लागल्या तर माझ्या दृष्टीने जो घटनाकार करणारा जो आहे त्याचं काही खरं राहील असं मला वाटत नाही आहे। मराठा समाज पूर्णपणे बदललेला नाही हे पुन्हा असणारं त्याच्यावरनं आपल्याला दिसते। त्याच्यातले काही कुटुंब अजून असणारं जुन्या सरजमशाहीमध्ये राहतात आहेत, सरंजामशाहीमध्ये राहतात आहेत अशी असंच आपल्याला दिसते। तेव्हा मराठा समाजातल्या पुढाऱ्यांनी अशा घटना आणि सुधारणा होतील याचं त्यांनी असणारं पाहायला पाहिजे असं मी आव्हान त्यांना असणारं करतोय। या घटनेचा आम्ही निषेधही करतोय आणि शासनाने जर काही कारवाई केली नाही तर वंचित रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। मी एक लंडनच्या कोर्टामधली ऐकलेली घटना मी सांगतो, ईडीचे अधिकारी त्याला असणारा दुजोरा देतील जी खरी असेल तर। मोदी म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी नाही तर नीरव मोदी बँक चोर लुटणारा, त्याच्या विरोधात आपल्या कोर्टाने लंडनच्या कोर्टामध्ये ईडीने लंडनच्या कोर्टामध्ये भला मोठा असा बाड सादर केला। ते जे लंडन कोर्टामधले जज होते त्यांनी असं त्यांना विचारलं हे तुम्ही जो अधिकारी होता ईडी त्याला तुम्ही हे सगळं वाचलंय का, ते म्हटले हे 6000 पानाचं डॉक्युमेंट तुम्ही दाखल केलेलं आहे हे तुम्ही 4 पानात सुद्धा दाखल करू शकता, ही 6000 पानं दाखल करण्याची गरज काही आहे, तुमचाही वेळ वाया घालवला आमच्याही अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवला आणि त्याला झापलं। आता हे जे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे केलं तेच आता असणारा नगरसेवक आमदारांनी केलं की सहा हजार पानाचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी टाकलं, पण त्या जजने जसं 6000 पानी डॉक्युमेंट आलं म्हणून त्यांनी केस पुढं ढकलली नाही, ताबडतोब निकाल देऊन मोकळा केला। आता तेच उदाहरण मी असणारं म्हणणार आहे की महाराष्ट्राच्या स्पीकरने सुद्धा करावं की सुप्रीम कोर्टाने सगळी परिस्थिती मांडलेली आहे, तुम्हाला फक्त निकाल द्यायचा आहे, निकाल देऊन मोकळं व्हा या बाजूचा किंवा त्या बाजूचा, पण निकाल निवडणुका लागेपर्यंत येणार नाही हे दाव्याने मी आपल्याला सांगतो। शरद पवार आणि अजित पवार यांच्या जरी मतभेद फूट झाले असले तरी पवारांची जी स्टेटमेंट येत आहेत वारंवार किंवा सुप्रिया त्यांच्या स्टेटमेंट येत आहेत ती आमचेच आहेत, फक्त काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, कसं बघायचं ते मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की आपण जसं एक नाटक बघायला जातो, नाटक करणारे नाटक करतात, आपण प्रेक्षक असतो,
आपण आता प्रेक्षक आहोत, त्या प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण राहिलं पाहिजे.